एकासोबत आपण खूप साड्या आपल्या ज्या असतात भरपूर अशा साड्या व परकर एकाच साडी मध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो तर याच्यात सर्व आपण आज बघणार आहेत रामकृष्णारी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला साडी कव्हर बद्दल माहिती देणार आहे व संपूर्ण कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण पर्यंत बघा खूपच महत्वपूर्ण व अगदी वेस्टेज कापडपासून आपण हे जे कवर आहे साडी कवर ते बनवून घेतलेलं आहे तर खूपच महत्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे तर स्कीप न करता व्हिडिओ पूर्ण पर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला करायला ला 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 विसरू नका तसं चॅनलवर नवीन असा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा आपण आता इथं अशा पद्धतीने हे जे आपलं साडी कवरसाठी आपण पार्ट तयार केलेलं आहे ते असं बघा खाली असतं परत त्याच्यात आपण हे जे आपली तांदूळची गोणी होती ते व भरून आपलं मेन कवर आहे तर यांना मी अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये आपले टिप टाकून घेतलेले आहे तुम्हाला जशी आवड असेल तसे तुम्ही शि असे सरळ सरळ लाइनिंग पण टाकू शकता मी स्क्वेअरमध्ये शिलाई टाकून घेतली आहे व आपले हे दोन पार्ट तयार आहेत इथं आता हे मेन आपलं तुम्हाला मापं दाखवायचे की यांचे मापं आपण किती किती व कसे घेतलेले आहेत तर बघा हे जे पार्ट आहे हे आपली याची उंची आहे सोळा इंच व असं रुंदीला घेतलेलं आहे मी त्याला बरोबर साडे अठरा इंच सोळा बाय साडे अठराचे दोन पार्ट आहेत आपले बघू शकता तुम्ही हे दोन पार्ट आहेत आपले सोळा बाय साडे अठराचे नीट तुम्हीसुद्धा लिहून घ्या की जेणेकरून तुम्ही जेव्हा साडी बनवणार तेव्हा तुम्हाला ते मेजरमेंट कामात येईल व तुम्हाला सुद्धा बनवता येईल त्यानंतर आता हे एक पार्ट आहे तर हे सहा सहा बाय हे साडे अठराचं आहे हे पार्टसुद्धा आपलं हे जेवढं पार्ट आहे तेवढंच आपल्याला हे पण घ्यायचं आहे त्यानंतर आता हा एक मोठाच बेल्ट आहे म्हणजे याला डबलमध्ये फोल्ड करूनच मी तुम्हाला मोजून दाखवते असं तर हा बरोबर आपल्याला घ्यायचा आहे पन्नास इंच बघा असा टेप लावून मी तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित तर आपलं पंचवीसहून थोडं जास्त भरत आहे म्हणजे पन्नास इंच आपल्याला हा लागणार आहे तर पन्नास इंच आपण पन्ना घेणार आहे बरोबर व्यवस्थित फिनिशिंग करून आपण त्याला कट करून घेऊ तर माझ्याकडे नववारी साड्या येतच असतात नवरींच्या तर मी त्या नववारी साड्यांमधूनच जो कापड उरलेला होता त्याच कापडचा वापर करून इथं साडी कवर मी तुम्हाला अगदी म्हणजे उरलेला कापड कापडपासून साडी कवर बनवून दाखवत आहे तुमच्याकडे जो काही कापड अवेलेबल असेल त्या कापडमध्ये तुम्ही हे कवर बनवू शकता तर बघा हे पार्ट तर मी तुम्हाला सांगितलंच सहा बाय साडे अठराचं एक पार्ट आहे तसंच हे हा जो मेन पट्टा आहे हा आहे आपला बरोबर सहा बाय पन्नास इंच सहा बाय पन्नास इंच तर आपला हा एक आहे तसं हे एक पार्ट व हे दोन पार्ट असे आपल्याला एवढे पार्ट लागणार आहेत साडे कवरसाठी तर आता इथं आपण चेन लावून घेणार आहेत हे बघा हे जे पार्ट आहे आपलं तिथं आपण चेन लावून घेऊ चेन अशी माझ्याकडे खूपच मोठी आहे जास्त तुम्हाला सुद्धा अशी मार्केटमध्ये मिळू शकते तर आपण ही जी चेन आहे तर चेनची शिदी बाजू खाली ठेवायची आहे व आता त्याचं वरून आपण टीप टाकून घेणार आहेत बघा अशा पद्धतीने सर्वप्रथम आपल्याला याला चेन लावून घ्यायची असते आता इथं आपली संपूर्ण जी चे चेन आहे ती मी लावून घेतली व कट करून घेतलेली आहे चेन लावून झाल्यानंतर बघा आता आपल्याला दापटीप टाकायची आहे आपलं जे जॉईंट आहे तर म्हणजे मार्जिनचा जो पार्ट आहे ते सर्व आतमध्ये टाकायचं व वरून आपल्याला दापटीप टाकायची आहे की जेणेकरून ज्या वेळेस आपण रन रनर याच्यात चेनमध्ये तर ते अडकायला नको शिलाई मार्जिन म्हणून आपल्याला इथे दापटीप टाकायची असते दापटीपचा खूपच महत्व आहे आपल्या प्रत्येक शिलाई कामामध्ये तर संपूर्ण पट्ट्यावरती आपण दाप टाकून घेऊ माझ्याकडे नऊवारी साड्या भरपूर येत असतात नवरींच्या तर उरलेल्या साडीमध्ये मी हे केलेलं आहे कटपीस कापडमध्ये तुमच्याकडे जो कापड असेल त्याचे तुम्ही बनवू शकता बघा आता हे पार्ट घेतलेलं आहे आपण हे आहे आपलं सहा बाय साडे अठराचे पार्ट आपण हे जे दोन कवर आहेत त्यांच्यातलं त्यांना दो आपण दोघांना हे पार्ट जोडून घेणार आहेत जोडून झाल्यानंतर आता आपण तिथं दापटीप टाकून घेणार आहेत त्यानंतर आता आपण हे दुसरं सुद्धा लावून घेतलेलं आहे कसं कटपीसमध्ये मी बनवून घेत आहे तर मी हे तीन पार्ट केले जर तुमच्याकडे अखंड कापड असेल तर तुम्ही हे सहा सुद्धा याच्यात प्लस करून घ्यायचे असं पूर्ण एक अखंड सुद्धा आपण बनवू शकतो मी तुम्हाला नेक्स्ट तसाच व्हिडिओ दाखवणार आहे आता बघा जे सहा पार्ट होतं आपलं तिथंच आपण हे पार्ट लावून घेतलेलं आहे चेन ला, ज्याला लावले आपण तो पट्टा बरोबर सहावाल्या पार्टवरून सुरुवात केली आता कॉर्नर वरून आपल्याला बरोबर कॉर्नर त्याच्या करत व्यवस्थित असं संपूर्ण बरोबर चौकोन आकारात लावून घ्यायचे आहे बरोबर कॉर्नर वरती सुई आतमध्ये थांबवायची परत दाब उचलायचा व व्यवस्थित असं फिरवत त्याला बरोबर पॉइंट टू पॉइंट फाकवायचं असतं त्याच्यानेच आपला जो आहे तो साडी कवरला एकदम परफेक्ट असा आकार इथं येणार आहे बघा थोडस मी ओपन ओपनराव दिलेला आहे एक इंचाचं कारण ते आपण नंतर फिटिंग करणार आहेत त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे टोक काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित संपूर्ण असे टोक काढून घ्यायचे कारण इथं आपल्याला दापटीप टाकायची आहे दाबटीप टाकल्यावर त्याला एकदम मस्त असा लूक येतो हे बघा अशा पद्धतीने तर मी याच्यामध्ये वेस्टेज जे तांदूळची गोणी असते ते टाकून मी हे कवर तुम्हाला दाखवत आहे एकदम मस्त असं कडक पण असतं मजबूती पण छान येते तुमच्याकडे जर स्पंज असेल फॉर्म असेल तर तुम्ही ते फॉर्मशीट पण यूज करून असं साडी कवर बनवू शकता मी तुम्हाला अगदी वेस्टेजपासून बनवून दाखवत आहे बघा आता आपण संपूर्ण दापटीप टाकून रनर सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत चेनमध्ये आता आपल्याला याला परत असं उलट उलट करायचं आहे व इथून सुरुवात करायची आहे चेन पासून आपण सुरुवात करत आता संपूर्ण जी चेन आहे ती आता आपण दुसऱ्या बाजूला अटॅच करून घेणार आहे बघा व्यवस्थित असं आपल्याला सर्वच बरोबर खालच्या बाजूने असं घ्यायचं आहे पलटवायचं आहे व त्याच्यावरून आता आपण हे वालं पार्ट असं ठेवत बरोबर अशी टिप टाकून घेणार आहेत संपूर्ण चेनवरती आपण एकदम मस्त हळूहळू सावकाशपणे टीप टाकणार जिथं चौकोनचा आपला बरोबर स्क्वेअरचा जो कॉर्नर असतो तिथं सुई आपल्याला थांबवायची असते की जेणेकरून आपला तिथं गोलाकार नको व्हायला बरोबर कॉर्नर तयार व्हायला हवा याची काळजी घेत आपल्याला हे शिवायचं असतं तर आपण ह्या साडी कवरमध्ये खूपच साड्या आपल्या जास्तच्या याच्यात स्टोअर करू शकतो की जेणेकरून त्यांना धूळ माटी बसणार नाही असे एकदम छान पद्धतीने साडीच काय तर आपण याच्यात आपले मुलांचे कपडे किंवा जेन्सचे कपडे सुद्धा आपण ह्या कवरमधे ठेवू शकतो बघा आता टीप टाकून झाल्यानंतर जे ओपन पार्ट होतं थो थोडंसं एक इंच मी ते टीप टाकून घेतली आता जो काही एक्स्ट्रा कापडा आहे तो आपला ॲटोमॅटिक हा जो पट्टा जर जास्त झाला तर तो असं बाहेर निघून जातो बरोबर तर इथं सुद्धा आपण टिप टाकत एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून घेतलेला आहे आता आपल्याला जिथं चेन होती तिथूनच आपल्याला त्याला ओपन करायचं असतं रनरपासून आता आपल्याला शिधं करून घ्यायची आहे सर्व टोक व्यवस्थित काढायचे आहेत आता आपण याला सिद्ध करून घेतलेला आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे दापटिप टाकून घ्यायची आहे जिथं आता आपण ज्या पार्टला चेन जोडून घेतली त्या चेनला आता आपली एका एक बाजूला दापटीप टाकायची राहिलेली आहे तर तीच दापटीप आपल्याला व्यवस्थित अशी बरोबर कॉर्नर टू कॉर्नर व्यवस्थित टाकायची आहे की जेणेकरून ज्या वेळेस आपण रनर लावू तेव्हा ही मार्जिन आतमध्ये नको यायला ह्यासाठी आपल्याला इथं दापटिप टाकणं खूप गरजेचं आहे तर दापटीप विसरायची नाही जरूर टाकायची तिथं म्हणजे व्यवस्थित आपल्या कवरला फिनिशिंग येते व शिलाई आपल्या त्या रनरमध्ये सुद्धा येत नाही आपली शिलाई मार्जिन तर बघा आता संपूर्ण आपली दापटीप टाकून झाली तर मी तुम्हाला या साडी कवर मध्ये खूपच जास्तीच्या साड्या मावतात हे सर्वच दाखवलेलं आहे अजून एक छोटं कवर मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दाखवलं आहे ते जर तुम्हाला बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी त्या कवरचा सुद्धा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल तर मैत्रिणी शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करासोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला रोजच माझ्याशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद